कवठे महांकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडी येथे वीज चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण करण्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. आदिनाथ पवार वय 34 वर्ष राहणार कुची असे महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे तर महादेव शिवाजी नरळे राहणार विठुरायाची वाडी असे मारहाण करणाऱ्याचे नाव असून त्यांच्या विरोधात कवठे महांकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आदिनाथ पवार हे गेल्या 9 वर्षापासून महावितरणमध्ये वायरमन म्हणून नोकरीस आहे. गत 1.5 वर्षापासून कवठे महांकाळ येथील शाखेत नोकरी करतात. सध्या पवार यांच्याकडे विठुरायाची वाडी हे गाव असून ते दुरुस्ती देखभाल वसुली व वीज चोरी रोखण्याचे काम करीत आहेत. परंतु शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास विठुरायाची वाडी येथे वीज तार तुटल्याचा फोन आल्याने ते त्यांच्यासोबत असणारा शिकाऊ कामगार घेऊन करांडे मळा येथे गेले. तेथील विद्युत पुरवठा खंडित करून वीज तार जोडण्याचे काम करीत असताना मधुकर यशवंत करांडे यांच्या घराजवळ विद्युतवाहक तारेवरून वीज चोरी केल्याचे निदर्शनात आले असता त्यांनी वीज चोरी रोखण्यासाठी तारेवरती टाकलेला आकडा व वायर काढून गुंडाळण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे महादेव शिवाजी नरळे यांनी येऊन माझे मीटर व आकड्याची वायर का काढली असे म्हणून कामात अडथळा आणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी वायरमन पवार यांना मारहाण केली. यावेळी तेथील नागरिकांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न देखील केला. करंडे वस्ती येथे आमचे लाईनमन आदिनाथ पवार हे कंप्लेंट अटेंड करण्यासाठी गेले होते तर तिथे महादेव शिवाजी नरळे यांनी काही कारण नसताना आमच्या लाईन स्टाफ यांना मारहाण केलेली आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की जे सरकारी जे नोकर आहेत त्यांना वारंवार मारहाण होत आहे तर ह्यांना अटक व्हायला हवे आणि त्यांच्यावर 153 नुसार गुन्हा दाखल व्हायला हवे. कसं आहे आम्ही जीव धोक्यात ठेवून 24 तास नोकरी करत आहे आणि तुम्ही बघितलंच आहे गेल्या एक महिन्यापासून वादळ वारं होत आहेत आणि आम्ही 24 तास नोकरी करत आहे. तर माझे सर्वांना एवढीच विनंती आहे की आता जे आहेत महादेव नरळे यांना ह्या 24 तासामध्ये अटक करण्यात यावी आणि आमच्या जे महावितरणचे कर्मचारी आहेत यांना 24 तासामध्ये न्याय देण्यात यावं येण्यात यावं एवढीच माझी विनंती. लाईन स्टाफ यांना मारहाण झालेली आहे त्यामुळं आज पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करतो आहे आम्ही आणि याची लवकरात लवकर 24 तासाच्या आतमध्ये पोलिसांनी आरोपीस अटक केली पाहिजे. अन्यथा 24 तासानंतर आम्ही कामगार आंदोलनात उतरू यासाठी आम्ही हे पत्र पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांनाही देतो आहे, कार्यकारी अभियंत्यांना पण देतो आहे. इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या वतीनं मी सुनील माने केंद्रीय संघटक या नात्याने इथं आज आलेलो आहे आणि कर्मचाऱ्यावर वारंवार होणारे हल्ले कुठेतरी थांबले पाहिजेत. हा अदखलपात्र गुन्हा आहे आणि त्यांना योग्य ते कलम लावून योग्य ती शिक्षा लवकरात लवकर करणं हे काम आहे असं मी विनंती करतो. सनी लोंढेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, कवठे महांकाळ.